कोळी समाज संदर्भावर एक दोन तीन वेळा मुख्यमंत्री होण्याची बोललो, देवेंद्रजीशी बोललो आणि त्यांनी पण त्याला हिरवा कंदील दिला की जसं ठरलं तसं त्यांना देऊन टाका. मला असं वाटतं की उद्यापर्यंत सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. नाही कुठलाही प्लॅन नाही, मी प्लॅन ठरवणार, मी कोण आहे ते सी एम आहे, डेप्युटी सी एम आहे. पण निश्चित आम्ही या बाबतीमध्ये सकारात्मक आहोत. मी सकाळी तेच बोललो की आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये टिकणारं आरक्षण द्यायचं आहे, आम्हाला तात्पुरतं आरक्षण द्यायचं नाही. मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री स्वतः लक्ष घालता आहेत आणि काल तर त्यांनी एवढी मोठी विश्वप्रतिज्ञाच केली महाराजांची शपथ घेऊन, त्यामुळे तशी त्यांच्याकडे विश्वास ठेवला पाहिजे. मग काय चर्चा झालेली आज या बैठक कोळी समाजाच्या संदर्भात काय चर्चा झाली? नाही काही चर्चा नाही. त्यांना जे पत्र दुरुस्त करून पाहिजे होते मिनिट्स ते आपली तिथे मुंबईला पाठवलेले आहेत. सध्या मंत्री वगैरे मुंबईत नाही आहेत, त्यामुळे दुर्गोत्सव दसरा यामुळे मंत्री त्या ठिकाणी नाही आहेत. उद्यापर्यंत सगळे क्लिअर होतील. त्यांचं दुरुस्त करून जे पत्र पाहिजे मिनिट्स पाहिजे आहेत, त्यात काही मुद्दे राहून गेलेले होते, ते आल्यानंतर उद्या हा विषय संपेल. चर्चा सकारात्मक झाली असं वाटतंय का? अतिशय सकारात्मक ठरलेलंच होतं. ती मुंबईला झालेली होती, फक्त जे मिनिट्स आलेले होते त्याप्रमाणे बैठकीचे ते ठरले होते. त्यात काही एक दोन पॉईंट कमी जास्त होते, त्यामुळे ते दुरुस्त करायला आम्ही दिलेले आहेत. मला असं वाटतं आज रात्री उशिरा ते पत्र आम्हाला प्राप्त होईल किंवा उद्यापर्यंत येईल आणि नंतर उपोषण सुटेल. मुख्यमंत्र्यांशी काही फोनवर चर्चा झालेली का आपली या संदर्भामध्ये? नाही तुम्ही कोणतं विचारताय मला? कोळी समाज, कोळी समाजाचा. हो, कोळी समाजाच्या संदर्भामध्ये दोन तीन वेळा मुख्यमंत्री होण्याची बोललो, देवेंद्रजीशी बोललो आणि त्यांनी पण त्याला हिरवा कंदील दिला की जसं ठरलं तसं त्यांना देऊन टाका. मला असं वाटतं की उद्यापर्यंत सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. जरांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलेलं आहे, त्या संदर्भामध्ये काय आपली चर्चा? मी सकाळी जी चर्चा केली ती सगळी तुम्ही लाईव्ह दाखवलेली आहे, त्यापेक्षा दुसरी चर्चा माझी कुठली झालेली नाही. त्यामध्ये पुन्हा प्लॅन ठरलाय का आपला? पुन्हा काही आरक्षणासंदर्भात काही प्लॅन ठरलाय का? नाही कुठलाही प्लॅन नाही. मी प्लॅन ठरवणार, मी कोण आहे ते सी एम आहे, डेप्युटी सी एम आहे. पण निश्चित आम्ही या बाबतीमध्ये सकारात्मक आहोत. मी सकाळी तेच बोललो की आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये टिकणारं आरक्षण द्यायचं आहे, आम्हाला तात्पुरतं आरक्षण द्यायचं नाही. आणि त्या संदर्भामध्ये मला असं वाटतं की सगळ्या गोष्टी आम्ही तापून सलागून करतो आहोत. मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री स्वतः लक्ष घालता आहेत आणि काल तर त्यांनी एवढी मोठी विश्वप्रतिज्ञाच केली महाराजांची शपथ घेऊन, त्यामुळे जरांगे पाटील असे म्हणतात आज की असे म्हणतात आहात की कोणतरी दिशाभूल करते मुख्यमंत्री यांची. मुख्यमंत्री हे मुख्यमंत्र्यांची दिशाभूल.